वसई तालुक्यातील अर्नाळा सागरी पोलिसांच्या आवारातून एक आरोपी पळून गेल्याची घटना काल 16 जुलै रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संदीप वसंत रसाळ असं या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पुन्हा पकडण्यासाठी पोलिसांनी एक तपास पथक गठीत केलं आहे. हा आरोपी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील असून त्याच्यावर 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत. पुन्हा त्याच्यावर एक गुन्हा दाखल करून तपास करण्यासाठी या आरोपीला पोलिसांनी ठाणे जेलमधून आणले होते. हा आरोपी मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील असल्याने त्याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल करायचा होता. त्यामुळे ठाणे जेलमधून पोलिसांनी या आरोपीला विरार फाट्यापर्यंत बसने आणले. विरार फाट्यावरून अर्नाळ्यापर्यंत रिक्षेने 2 आरोपींना घेऊन पोलीस आले. अर्नाळा पोलीस स्टेशनजवळ आल्याच्यानंतर यातला जो आरोपी आहे संदीप रसाळ हा बेडीतून आपला हात काढून पळून जाण्यामध्ये यशस्वी ठरला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो पोलिसांना मिळून आला नाही. पोलिसांच्या ताब्यातून पळून गेल्यामुळे त्याच्यावर अर्नाळा पोलीस स्टेशनामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. हा जो आरोपी पळून गेला आहे तो सराई चोरटा असून त्याच्यावर याआधी 5 ते 6 गुन्हे दाखल आहेत. मोटारसायकल चोरीचे गुन्हे त्याच्यावर आहेत. चोरलेल्या ज्या गाड्या असतात त्या खरेदी करण्याचं तो काम करत होता अशी माहिती समोर आली आहे. अर्नाळा पोलिसांकडून या आरोपीचा फोटो जाहीर करण्यात आला आहे. अर्नाळा पोलीस स्टेशन हे समुद्रकिनाऱ्याजवळ आहे. रात्री 10-10:15 सुमाराचा आरोपी पळून गेल्याने तो अर्नाळा गावातून नक्की कुठे गेला, कुठे लपून बसला आहे याचा पोलीस तपास करीत आहेत. पोलीस स्टेशनच्या समोरून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हा आरोपी पळून गेल्याने पुन्हा त्याला पकडण्याचं आव्हान पोलीस यंत्रणेसमोर असणार आहे. मयुरेश वाघ, न्यूज 11 महाराष्ट्र, विरार.